पुण्यामध्ये सकाळपासूनच बाप्पाच्या चरणी ढोल ताशाची आपली कला सादर करण्यासाठी अनेक कलाकार सुद्धा उत्सुक आहेत. ढोल ताशा पथकामध्ये सहभागी झाला अभिनेता सिद्धार्थ जाधव. त्यानं ढोल ताशाचं वादन केलं, त्याच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी. आपण पाहूया. जे बाप्पांचं आगमन आहे, स्वागत आहे. तुम्ही स्वतः ढोल वाजवून करताय? नाही, गेली 10 वर्ष कलावंत ढोल ताशा पथक दरवर्षी मिरवणूक वाजवत आहे आणि हे माझं दुसरं वर्ष आहे माझं कलावंत ढोल ताशा पथकाबरोबर. आणि 1.5 महिन्याची मेहनत आणि आज पहिला दिवस, त्यामुळे खूप मस्त वाटत आहे. सौरव गोखले आणि सगळी टीम कमाल, सगळे कलाकार विसरून वादक होत आहेत आणि मजा येते यार. पुण्यामध्ये वातावरण खूप भारी आहे, काय वाटतं पुणेकरांना, काय सांगाल बाप्पांचं आगमन? संपूर्ण महाराष्ट्रातच गणपती बाप्पा आल्यानंतर वातावरण एनर्जेटिक असतं आणि आज तर म्हणजे बहारदार आहे. काय तुम्ही कसं वाजवणार आहे, जल्लोष कसा वाजवण्यासाठी तयारी काय केली? नाही, तयारी केली आहे सगळ्यांनीच केली, मी एकट्याने आम्ही सगळ्यांनीच केले. बघा तुम्ही, हे सगळं मजा आहे पण खूप एक्साइटमेंट आहे. आता जाऊ वाजूच. एकदा जय घोष तुमच्याकडून बाप्पा. गणपती बाप्पा क्या बात आहे, सेलिब्रिटी सुद्धा कुठं मागे नाही आहेत अशा पद्धतीने ढोल ताशा पथकामध्ये ते देखील सहभागी होत आहेत. आणि आपण बघतोय पुण्यामध्ये एक गणपती बाप्पांचं जे आगमन आहे ते अतिशय उत्साहात जल्लोषात पाहायला मिळत आहे. कॅमेरामन विजय राऊत, मी मिकी घई, एबीपी माझा पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.